मानसिक व शारीरिक त्रास होत होता. त्याच्यामुळे आमच्या एका ओळखीच्या व्यक्तीने गणेश विठोबा शिंदे यांच्याकडे नेले, ह्या भगतकडे गेल्यावर त्यांनी आम्हाला असे सांगितले की तुम्हाला करणीचा प्रकार आहे, ते जर नाही केले तर आमच्या माझ्या मिस्टरांना असे सांगितले की तुमची पत्नी 2 दिवसात मृत्यू पावेल, त्यासाठी श्रीखंड तुळजापूरला जाऊन श्रीखंड अभिषेक करावे लागेल. तो अभिषेकसाठी 1.5 लाख रुपये खर्च सांगितला. ते आम्ही अभिषेक करून आल्यानंतर आम्हाला परत घरच्यांना सगळ्यांना असे, माझ्या पुतण्याला पण असे सांगितले की तुला पण करणीचा प्रकार आहे. त्याच्याकडून असे 10.5 लाख रुपये गोळा केले. 10.5 लाख रुपये गोळा केल्यानंतर त्याने आम्हाला ह्यातनं कसे बाहेर पडायचे त्याच्यासाठी एक हे ऑप्शन दिले की तुम्ही गोल्डचं जर केलं तर तुम्हाला त्यातनं तुम्ही बाहेर पडताल. 1700 घेतलं तर 3200 रुपयांनी तुम्हाला ते विकले जाईल. त्यातनं तुम्ही 2 महिन्यात बाहेर पडताल, नाही तर तुम्ही 10 वर्ष पण ह्यातनं बाहेर पडू शकत नाही. त्याच्यामुळे त्यांनी, मी म्हटले की माझ्याकडे पैसे बिसे काहीच नाही येत आता, तर त्यांनी सांगितले तुझी रूम गहाण ठेव, गावचं घर गहाण ठेव. त्यासाठी आम्हाला माझ्याकडून त्यांनी 9.5 लाख रुपये घेतले. असे सगळे आर्थिक फसवणूक पण केली आहे, त्याकरता मी हा गुन्हा दाखल करत आहे. मानसिक आणि शारीरिक त्रास होत होता, म्हणून आम्ही एका भक्ताकडे गेलो. त्याचे नाव गणेश शिंदे आहे आणि त्यांना आम्हाला सांगितलं की तुम्ही श्रीखंड अभिषेक करण्यासाठी त्यांना 1.5 लाख रुपये सांगितले आणि बाकीचा किरकोळ खर्च 25,000 रुपये सांगितला आणि बाकीचं ते म्हणले तुळजापूरला जाऊन आपण विधी करू. विधी केल्यानंतर त्यांना सांगितलं की लवकर करायला लागेल, नाही तर तुझी मिसेस मरण पावेल. आणि नंतर केल्यानंतर परत त्यांना आम्हाला ह्यातनं कसं बाहेर पडायचं, तर त्यांना 9.5 लाख रुपये घेऊन आम्हाला गोल्डचे हे सांगून लालच दाखवून आम्हाला आमच्याकडून जागेचं घाण ठेवायला लावली. मुंबईचं घर घाण ठेवायला लावलं आणि गावचं घर घाण ठेवायला लावलं. आणि नंतर मग त्यांना मग आमच्याकडनं अशी फसवणूक केली आणि त्यासाठी आम्ही गुन्हा दाखल करण्यासाठी आलो. करणीच्या नावाने व बायको व होणाऱ्या बाळाच्या मरणाच्या व बायकोला नवरा व माझ्या बायकोला नवरा सोडून जाण्याच्या भीतीने आमच्याकडून आर्थिक व मानसिक फसवणूक केली. माझ्या चुलतीच्या करणीच्या पूजेच्या बहाण्याने गणेश विठोबा शिंदे हा आमच्या घरी आला व त्याने मला एक साईटला घेऊन माझी वैयक्तिक माहिती घेऊन मला सांगितले की तुझ्यावरती करणी केलेली आहे व तुला या करणीतून बाहेर पडण्यासाठी तुला हे करावे लागेल, कोल्हापूरचा अभिषेक करावा लागेल. त्यावेळेस माझ्याकडून त्याने 30,000 रुपये घेतले. ते मानते देवीला मान्य नाही म्हणून त्यांनी परत माझ्याकडून 1.5 लाख रुपये असे तुळजापूरला श्रीखंड अभिषेक करण्यासाठी 1.5 लाख रुपये घेतले व तेही ते सगळं झाल्यावर आमच्या घरी गोंधळ घातला. गोंधळामध्ये त्याने जे काही होते ते सगळं सांगितले व शिवखोडीचा शिवखोडीचा मार्ग सांगितला. अघोरी विद्या करावी लागेल असे घरांना सांगितले व माझ्या परस्पर माझ्यावर जी काही कर्ज केली ती घरामध्ये सांगितली. वाई पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक कुटुंबीय होते मुंबईवरून आलेलं आणि त्या कुटुंबियाला त्यांची तब्येत बरोबर नसल्यानं किंवा घरात त्यांना त्रास होत असल्यानं त्याच्यावर अजूनही लोक उपचार करण्यासाठी डॉक्टरांच्याकडे जाणं अपेक्षित आहे, परंतु असे कोणाच्या तरी सल्ल्यानं बंधूबाबांच्याकडे जाणे वगैरे अशा प्रकारातून सदरचे कुटुंबीय गणेश शिंदे नावाच्या एका बंधूकडे गेले आणि तिकडे गेल्यानंतर त्यांनी जवळजवळ 21 लाख रुपयाची त्यांच्याकडून रक्कम वसूल करून त्यांना सांगितले की तुमच्यावर कोणीतरी करणी केलेली आहे आणि ती करणी मी काढून देतो आणि तुम्हाला बरं करतो असं सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे उकळले आणि त्याच्यानंतर त्यांना काहीच फरक पडला नाही. त्यामुळं सदरचे कुटुंबीय या बाबाच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्याच्यावर तक्रार दाखल करून घेण्यात आली आणि त्यापासून सदरचा इसम हा फरारी होता, तो मिळून येत नव्हता. त्याला आमच्या जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक
माननीय तेजस्वी सातपुते मॅडम तसेच अप्पर पोलीस अधीक्षक माननीय धीरज पाटील साहेब यांनी आदेश दिला की या इसमास ताबडतोब ताब्यात घ्यायचा आहे. त्यानंतर आमच्या एल सी बीच्या टीमने आमचे पी एस आय ए पी आय सागर वाघ तसेच प्रमोद सावंत अजय गोगावले संजय पवार आणि त्याच्यानंतर आमचा दुसरा एक जवान असे सर्वजण त्या ठिकाणी गेले आणि या साधूला त्याचं लोकेशन वगैरे काढून ताब्यात घेतले आणि ते याने चौकशी केली असता त्यांनी असा हा प्रकार केल्याचं कबूल केलं की त्याला आम्ही विचारलं की बाबा तुझ्याकडे काय अशी काय विद्या आहे का असं काय तू करू शकतो का. त्यामुळे त्यांनी सांगितलं की असा काय प्रकारचा कोणताही आपल्याकडं काय विद्या नाही काय नाही परंतु ह्या लोकांना मी फसवून त्यांच्याकडून अशा प्रकारचं पैसे वसूल केलेले आहेत आणि जादू करतो वगैरे सांगितलं आणि ते पैसे वसूल केले त्यामुळे त्याच्या विरोधात वाई पोलीस स्टेशनला ऑलरेडी गुन्हा दाखल होताच त्यांना पुढील कारवाई करण्यासाठी वाई पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिलेलं आहे.